पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ मधील पेंधर गावात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून गटार बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी झाले. पेंधर येथील प्रकाश कान्हा पाटील यांच्या घरापासून ते नाल्याच्या पुला पर्यंत गटार बांधण्यात येत आहे. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून 1,62,28,86 मंजूर झाले आहेत. या कामामुळे तेथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास संतोष भोईर, विकास म्हात्रे, संतोष केणी, अविनाश म्हात्रे, हरेश केणी, सचिन पाटील, संदीप पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. गेली कित्येक वर्ष संतोषजी या ठिकाणी ह्या नाल्याची मागणी करत होते. नक्कीच अतिशय त्रास या नाल्यापासून होत होता, कारण परिचित आणि आयुक्त साहेबांना आम्ही इथे या ठिकाणी घेऊन आलो होतो. त्यावेळी आयुक्त साहेब पण मला वाटतं डोक्यापर्यंत इथे त्यांना पाण्याखाली त्यांचे एकदम डोक्यापर्यंत पाणी आलं होतं. म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी होती. सतत प्रयत्न होतो, काही वादही होते इथे. आम्ही त्या ठिकाणी संतोषजी सर्व ग्रामस्थ मिळून ते त्यांचे वादही सोडवले आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा 1,62,00,000 नाला आज महापालिकेमार्फत मंजूर झालेले आहेत. ह्या पेंधर गावासाठी संतोषजीच आहेत. सतत काही ना काही मागणे होतं, आपण मधला रस्ताही केला, त्यामुळं त्या दोन्ही बाजूची जी ट्रॉफिकची समस्या आहे तीही कमी झाली. म्हणजे प्रत्येक विभागात या ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे ध्येय एक चांगला विकास व्हावा या दृष्टीने या ठिकाणी आपण 300 ते 400 कोटीची पनवेल महापालिका क्षेत्रात सेवरेज लाईनची आणि पाण्याचे लाईनचे टाकीचे आणि पाईपलाईनचे काम आपण आता लाईव्ह टेंडर आहे ते 1-2 महिन्यात चालू होतील. म्हणजे एक सुजलाम सुफलाम असा ग्रामीण भाग करण्याचा उद्देश जो आमदार साहेबांचा ध्येय होता, नक्कीच एक चांगल्या प्रकारचे काम या महापालिकेच्या मार्फत आपण प्रत्येक गावाला एक स्मार्ट व्हिलेज कसा असो त्या पद्धतीने करण्याचं काम आपण महापालिकेच्या मार्फत केलेले आहेत. या ठिकाणी जे मूलभूत सुविधा आहेत, मग गटर, रस्ते, पाणी, लाईट या तर सुविधा देतोच, त्याबरोबर आपण हॉस्पिटल जे आहेत त्या हॉस्पिटल मागे आमदार साहेबाई प्रत्येक एरियावाईज जे UPSC सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपकेंद्र यांचे उद्घाटन केलेले आहेत. याच्या काळात शैक्षणिकदृष्ट्या एक चांगला ध्येय आमदार साहेबांनी ठेवलेले आहे, त्या दृष्टीने एक शैक्षणिकदृष्ट्या आपण एक चांगल्या महापालिकेमार्फत आपण करणार आहोत. या ठिकाणी मग ग्रामीण असो शहरी असो एक चांगल्या प्रकारचे काम आपण महापालिकेचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शन खाली आणि परेशदादा ठाकूर सतत मला वाटतं पाहायला भिंगरी लावून ते फिरत असतात. प्रत्येक सकाळी ते 6 वाजता टच होतात आणि प्रत्येक गावात असो शहरात असो मग ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्ण करण्याचं काम आपण करणार आहोत. आणि बरेचशा गावात आपण प्रत्येक गावात असा कुठलाही गाव नसेल तिथं 1 ते 2 कोटीचे आपण कामं केले आहेत. काही गाव 10 ते 12 स्मार्ट विलेजनंतर मग इथला घोट कॅम्प असो, करोला असो, रोटपाली असो आणि आमचा धानसर या ठिकाणी स्मार्ट विलेज आपण 12-12 कोटीची कामं केली आहेत. सर्व बाबतीत सुफलाम सुजलाम करण्याचं काम साहेबांचं ध्येय त्या दृष्टीने आपण काम करत आहोत. मग हे वेगवेगळी कामं करत असताना इथला शेतकरी एक आर्थिक डेव्हलप व्हाय त्या दृष्टीने आपल्या सर्व भागात साहेब आपण या ठिकाणी 24 मीटरचे 30 मीटरचे रस्ते केलेले आहेत. त्यामुळे आमचा जो परिसर आहे ते सँक्शन केले, ते जाहीर केलेले आहेत. त्यामुळे इथली जी आमचे शेतकरी आहेत ते एक चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि एक चांगले त्या ठिकाणी प्रोजेक्ट निर्माण होतील. एक विकासाचे काम आमदार साहेब यांच्या मार्गदर्शन आपण केलेले आहेत. संतोषजी परत एकदा आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलेत, आपले धन्यवाद देतो. या ठिकाणी साहेब यांचा तलावाचा प्रश्न आहे तोही आपण परिषद आणि आम्ही तिथं सर्वे केला आहे, तोही एक सुशोभीकरणाचा तलाव आपण घेऊ, कारण प्रत्येक गावात आमचा तलोजा असो. आता पैसारवा येते 15 कोटीचा आपण तलाव घेतले, पेंधरचाही आपण एक चांगला दर्जेदार असा तलाव घेऊ जेणेकरून ह्या लोकांना त्याचा चांगला उपयोग होईल. आणि या ठिकाणी आपण बोलवलेत, परत एकदा आपला धन्यवाद देतो. आणि 10 वर्षापासून हा गावाला त्रास होता, MRDC पाणी शिरतचा खराब, त्यामुळे गावामध्ये पाणी शिरत होतं. MRDC केमिकलचं पाणी अतिवृष्टीमुळे गावात शिरल्यामुळे रोगराई पसरत होती आणि आज 5-6 वर्ष आम्ही सतत परेश ठाकूर स्थायी आमचे सभागृह माजी सभागृह नेते कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर आम्ही सर्व नगरसेवक या नाळ्याच्यासाठी प्रयत्नात होतो. पण आज या
काम पूर्ण आज ये टेंडर पास झालेलं आहे आणि जवळजवळ 1.60 कोटी काम इथे अंदाजे या नाळ्याचं काम सन्माननीय सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आज टेंडरचं पास होऊन आज ओपनिंग या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे। त्याबद्दल मी करे सम्राट आमदार प्रसन्नदादा ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर साहेब तसेच सर्व उपस्थित मान्यवर सर्व माझ्या केंद्र ग्रामस्थांतर्फे मी या सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त करतो।